चॅनल कशा आहात तुम्ही? ये रे जसं आत्ता निदर उठला काय झालं अपोय जसं आत्ता निदर उठला टाइम झाला असा 5:30 आणि आई मस्त समको लेटूच ब्लॉग स्टार्ट केला. आई तसे ब्लॉग बिन काय ना आई म्हणता आईज ब्लॉग असे काय ना. आईज तुमका एक बरेशी रेसिपी शेअर करता. थंबनेल पोन तुमका कळा असतले खूप ते चित्ताले की ते रेसिपी शेअर करया आणि मला ते खूप आवडता. ते म्हणजे रिसॉईस. रिसॉईस सांगू तुमका मला इतले आवडता पण खाला भरपूर पण केन्ना तसे घरात करूंक ना हांवें. मला ते करून पोवूंक जाय घराकडे. ओके इझी आहात ते व्हडलेशे काय ना पोवया. दिसता इझी ते. आता आयज हांव करतले पळय ते सारखे जातले काय ना म्हाका खबर ना. आणि आयज हांव फस्ट टायम ट्राय करता तुमच्या फुड्यान. आयज फस्ट टायम अशी जेन्नाय हांव रेसिपी शेअर करता न्ही पहिली हांव करून पळयता मागीर तुमकां शेअर करता पण आयज ना. आयज रिसॉर्ट आयज तुमच्या मुखार करूंक दाखयता. खंय कितें चुकता मागीर तुमी म्हाका कमेंट करा. ओके सोरी म्हाका ते खूब आवडटा रिसॉर्ट. तुमी कितें सांगू एक खाल्यार आमकां पावना दोन खाल्यार सुद्दां पावना तीन चार दिले न्ही आमी खातली इतले आमकां आवडटा. सो रे रितू लागला कर 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 म्हणून. सो म्हटलं आयज करया चाय वांगडा मागीर शिव येतलो तरी खाऊया म्हटले. ओके सो सुंगटां बीन हांवें सगळें क्लीन करून दवरलां म्हणजे उजरोवन दवरला. बारीक सुंगटां हांव ते पयर पणजी गेल्ले न्ही थंयचे हाडलेले बारीक सुंगटां. इफ बारीक सुंगटां ना जाल्यार मोठी सुंगटां तुमी घेवं शकता पण ताका आमी कट करूंक जाय. हां कितें रे कट करूंक जाय. ओके बारीक चॉप करूंक जाय. ओके सो हांवें तर फस्ट टायम केला. पयलां आमी युट्यूबार खूब अशी व्हिडियो आसा ते पळोवन करता हांव. ओके दाखयता तुमकां हांवें कितें घेतलें हांगासर. केन्ना करता आनी केन्ना खावन पळयता तशें जालां म्हाका. सो फस्ट टायम करता न्ही ताका लागून आनी खंय चुकता बी जाल्यार म्हाका प्लीज तुमी कमेंट करात. ओके सो दाखयता तुमकां. चला स्टार्ट करया आमी. मम्मी जस्ट आत्तां उठला ती भायर गॅलरी बसला मागीर मेळ्यात तुमकां एक. ओके चला सुंगटां ही बारीक सुंगटां उजरोवन घेतलां हांवें आनी ताका मातशें हांवें अशें चॉप केलां. ओके इफ मोठी सुंगटां आसा जाल्यार नो प्रॉब्लम मातशें चॉप करून घेयात. थोडेशें हांवें हांगा लसूण न्ही चॉप करून घेतलां आनी हांगासर हांवें दोन मिडियम सायज अनियन न्ही चॉप करून घेतलां. ओके सो करयात आमी फुडलो प्रोसेस. सो सुंगटाक न्ही आमकां आतां मीठ लावन घेवंक जाय. मीठ लावन ताका आमकां सायडीन दवरूंक जाय. ओके मीठ घालता बरें ताका मिक्स करात आनी ताका हे जस्ट हाफ एन आवर न्ही ताका हांव सायडीन दवरता. एक 15-20 मिनटां खूब जालें. ओके ताका न्ही हांव सायडीन दवरता. सो हांगासर न्ही हांवें एक पॅन दवरला. आता तूं घालता एक 1/2 टीस्पून ऑयल घालता. सो मातशें ऑयल आनी मातशें गरम जावं न्ही. सो आतां आमी घालया सुंगटां आनी सुंगटांनी आमकां हें बरें फ्राय करून घेवंक जाय. बरो ताका ब्रावन असो कलर येतलो तो पर्यंत ताका न्ही आमकां बरें फ्राय करून घेवंक जाय. आनी सुंगटां फ्राय जावपाक चड टायम लागना. ओके एक हाय फ्लेम करात आनी ताका बरें फ्राय करून घेया. एक 10 मिनटां खूब जालें कलर बरो चेंज जातलो ब्रावन जातलो कलर. सो हांगासर पळयात प्रॉन्स न्ही हांवें बरें फ्राय करून घेतला. एक 10 मिनटां न्ही हांवें पयलीं ताका हांवें स्टार्टींग लो हाय फ्लेमीन ताका बरें फ्राय करून घेतला नाल्यार कितें जातलें बरें उदीक सुट्टलें इफ लो फ्लेमीन ताका फ्राय केलें. ओके आनी हें बरें जाल्लें आसा ताका न्ही हांव एक प्लेटीन न्ही ट्रान्सफर करून घेता. सो आतां न्ही सेम पॅनीन आमी करया फुडलो प्रोसेस. आतां घालता हांव एक व्हडलो चमचो तेल. सो तेल न्ही गरम जाल्लें आसा. आतां हांव घालतां लसूण. लसूण न्ही मातशें हांवें बारीक चॉप करून घेतलां आनी येता एकानी आतां बरें फ्राय करून घेवंक जाय. आमी चड अशें ब्रावन करनाकात मातशें ताका तेलान अशें फ्राय करून घेयात. सो आतां घालता हांव काने. सो हांगासर न्ही दोन काने न्ही हांवें चॉप करून घेतलां. सो काने हांगासर बरें आमकां फ्राय करून घेवंक जाय. थोडेशें मीठ घालता एकानी बरें आतां फ्राय करून घेवंक जाय. सो काने न्ही हांवें फ्राय करून घेतला. तुमी जाय जाल्यार न्ही हे स्टेजीन न्ही ग्रीन चिली घालूंक शकता. हांवें अशें व्हिडियो पळयल्ले पण ग्रीन चिली भुरग्यांक पावां लागले न्ही मागीर ताका तीख लागतलें. सो हांगासर घालता एक 1/2 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर. बरें मिक्स करून घेयात. सो हांगासर न्ही पळया बरें एका फ्राय करून घेतला. आतां हांव घालता एक व्हडलो चमचो बटर. बरें ताका अशें फ्राय करून घेयात. मातसो कानो आनी मातसो अशें ब्रावन जायसानी ताका बरें फ्राय करून घेवया. सो तुमी हांगा पळोवंक शकता काने हा पळय मातशें ब्रावन तुमकां दिसता आसतले हय का न्ही. ओके तो आतां आमकां न्ही ग्लॅस सॉरी गॅस हा पळय फ्लेम लो दवरूंक जाय. सो आतां हांव घालतां 1/4 कप दूद घालतां.
बरे त्या मिक्स करून घ्या आणि फ्लेम मी लो दवर आता. सो आता घालता 2 वडल चमच मैदा. बरे त्या मिक्स करून घ्या. सो मैदा घालून आम्ही त्या बरे मिक्स केले असा. सो आता परत घालता 1/4 कप दूध. बरे त्या मिक्स करून घ्या. तर खंय चुकता बीन जाल्यार म्हाका प्लीज कमेंट करात. आतां हे मातशें न्ही अशें क्रिमी सॉस खंय दिसता. ओके सो आतां न्ही हांव हांगासर एक चीज घालतां ग्रेट करून. सो हांगासर न्ही एक चीज न्ही ग्रेट करून घालतां. सॉरी सो बरें ताका मिक्स करून घेता. चीज नी मागीर आतां बरें मेळटा तुवें. चीज ग्रेट करून न्ही हांवें बरें मिक्स केल्लें आसा आनी तें चीज न्ही मेल्ट जाल्लें आसा. सो आतां आमी घालया प्रॉन्स. बरें ताका मिक्स करून घेता. सो हें पळयात प्रॉन्स घालून ताका बरें मिक्स केल्लें आसा आनी आमचें स्टफिंग रेडी आसा. सो हें फिलींग आसा आमचें रिसॉयचें. हांव खंय चुकलां बी आसलें न्ही म्हाका प्लीज तुमी कमेंट करा. ओके ताकानी आमी सायडीन दवरुया. सो स्टफींग न्ही हांगा रेडी आसा म्हणजे भितरलें फिलींग आहा पळय रेडी आसा. खावून पयलें हांवें जशें हांव भायर खातालें पळय तशें टेस्ट आसा. सो एक प्रोसेस आहा पळय तो सक्सेसफूल जाल्लो आसा. ओके सायडीन दवरला हांवें थंड जावपाक. सो आतां आमी पीठ कालोवया मैदा तें आतां पीठ कालोवंक जाय. ओके तो मातसो म्हाका बैस्त करपाक सारकें जावंक जाय. ओके सो रितिकान टेस्ट करून पळयला न्हू रे. हय आवडटा का. सो हांगासर न्ही कडाय घेतला आनी हितून हांवें 1.5 कप न्ही उदक घातलां. ओके 1.5 कप. सो आतां घालता हांव बटर. सो बटर न्ही आमकां हांगासर न्ही 50 ग्राम घालूंक जाय जे मेळटा पळय स्लायस अशें 100 ग्रामाचे तेजे हांवें न्ही 50 ग्राम घेतला बटर. सो मिक्स करता आनी उदकाक न्ही आमकां बरें आतां बॉयल हाडूंक जाय. ओके बॉयल येयसर न्ही हाका वेट करया. सो हांगासर पळयात उदकाक न्ही बॉयल येयल्लें आसा. सो हांव आतां घालता मैदा. सो हांगासर न्ही हांवें 1.5 कप उदक घेतलेलें आनी आतां हांव तितलेंच 1.5 कपूच मैदा घालतलें. ओके सो मैदा घालता आनी हो 1/2 कप. सो बरें ताका मिक्स करून घेता. हो प्रोसेस करपाक न्ही म्हाका खूब भंय दिसता. केन्ना उदीक चड जाता केन्ना उदीक गरम म्हणजे कमी जाता ताका लागून. सो जशें म्हाका सांगलां तशें करता हांव. ओके सो बरें हाका मिक्स करून घेता. सो दिसता म्हाका उदीक न्ही परफेक्ट आसा. सो बरें ताका एक जायसर न्ही आमकां हें बरें मिक्स करून घेवंक जाय. तर हें पळयात हें जाल्लें आसा म्हणजे उदीक बीन न्ही सारकें आसा अशें दिसता म्हाका. सो सारकें हें न्ही डव जाल्लें आसा हें पळयात. ओके सो गॅस न्ही हांव बंद करतां आनी मातशें गरम आसतना ताका न्ही मातशें मळून घेवंक जाय. गरम आसतना सो गरम आसतनाच न्ही हेका मातशें बरें मळून घेवंक जाय. मातशें गरम आहे सो हें पळयात ताका हांव बरें मळून घेतलां. सो थोडे न्ही हांव दवरतां कित्याक तें अशें ओपन दवरलें न्ही तें मागीर ड्राय जाता. सो अशें ताका न्ही एक हितून घालून दवरता आनी हितूंतलें हांव आतां करतलें. सो आतां न्ही हांव लाटून घेता. सो हें पळयात हाका न्ही अशें लाटून घेता. तो हो सायज करतलें हांव. ओके सो हेजे व्हडले करता तुगे वायडे ते शार्प न्ही असले शार्पाचे न्ही ना म्हाडे व्हडले. सो हांवें धाकटे करता. सो हें पळयात. ओके मागीर ते फिलींग करून पॅक करतलें. ओके तुवें एक जाल्लें आसा बाकीचें करूंक येता. सो जेन्ना हांव तें कालयता न्ही पीठ मातशें फुट्टा. खबर ना खंय कितें मिस्टेक जाला चड बटर पडलें म्हणून. केक व्हिडियोन पळयल्लें हांवें मम्मी म्हणटा चड बटर पडलें म्हणून मातशें मोव जाला खंय म्हणजे सगळें फुट्टा सारकें. पण जालां आतां सारकें पळोवया आतां करून. हें पळयात आतां सारकें जालां. आतां हांव भितर फिलींग करतां दाखयता तुमकां.
प्लीज मग कमेंट करा हा खूप चुकला बी झालाय की हा फर्स्ट टाइम करता त्याला फर्स्ट टाइम करते रिसाय आणि फर्स्ट टाइम करता तू चल फर्स्ट मध्ये 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 कबाब मी अड्डी तर मम्मी काम दिला मी मम्मी म्हटले तू मशे राण करून दी हा हंगा फिलिंग करता आता मी करे फिलिंग हे ब्रेथ पण फिलिंग नाही एकदम टेस्टी झाला फिलिंग कितले घालप ते खबर ना म्हाका म्हणजे चढच घालता ओके आणि एका कवर करता पै गे सारखे आला ओके करून घेता आणि एक मिस्टेक झाले जेव्हा उदकात बॉईल इल्ले पळय हा मीठ घालपा विसरले पण चढ असे म्हाका मीठ कमीच लागना कारण हांवें ते बटर घातला न्ही सॉल्टेड बटर ताका लागून सो मातशे हांवें ते पीठ चाकून पयले मातशे म्हाका अळणी लागता सो मीठ घालपा विसरले हांव जेव्हा ते उदकात बॉईल येतले पळय तेव्हा मीठ घालूंक जाय हा विसरले यादूच ना होय की म्हाका यादूच ना मीठ घालपाक तू सांगपाचे मीठ घाल म्हणून त्या उपर तितले म्हाका अळणी लागना कित्याक बटर आहा पळय ते सॉल्टेड आहे ताका लागून सो विसरले हा कशे विसरले म्हाका ओके हांव ते बाकी सगळं करून घेता मागीर दाखयत तुमका सो हे पळयात करून जाल्ले आसा आणि हांगासर न्ही हांवें घेतला ब्रेड क्रम घेतला आणि थोडेशे रवा घेतला हांवें इफ तुम्ही हाफ कप ब्रेड क्रम घेता जाल्यार 1/4 कप रवा घेऊक जाय ओके सो एका न्ही हांव बरे मिक्स करून घेता पळा एकाने हांवें बरे मिक्स केला आणि हांगासर हांवें दोन अंडा घेतला दोन एक घेतला आता का मीठ घालता आणि मातशें फेटून घेता मीठ घालता सो बरे एका मिक्स करून घेता सो शिव जसो आत्ता येयलो आत्ता आणि म्हाका एक कॉल येयलो दुबईसून व्हिडिओ कॉल केल्ले एंटोनिया म्हणून शिवाक विचारतलो तिचो फोन दवरले तितल्याक शिव आयलो तुका ती विचारताली हाय म्हणून सांग हय येवपाची आसा डिसेंबरात तुमकां सगळ्यांक ओके सो शिव आयल्या वय म्हणपाक आलो कितें केला खंय हांगासर फुटला काय सगळे हांवें म्हटलें हांव फर्स्ट टायम करता रिसॉर्ट म्हणजे समजून घे स्टफिंग न्ही टेस्टी जाला स्टफिंग दवरला हांवें ताका आवडटा स्टफिंग लुक सेम टेस्ट स्टफिंग न्ही एकदम टेस्टी झाला थोडे तिका दवरले खावपाक ताका ते आवडले ओके पळोवया खंय चुकला बी जाल्यार तुम्ही आसात म्हाका सांगपाक सो म्हाका टेन्शन ना ओके हांगासर पळयात ब्रेड क्रम आणि रवा आणि एक दोन एक हांवें फेटून घेतला सो आता न्ही ओके सो पहिली न्ही अंडा न्ही डीप करता ओके आणि काढून सो हांगासर ताका बरे कोट करता सो हे पळयात बरे ताका हांवें कोट केला ओके सो हे करून घेता आनी मागीर दाखयता तुमकां सेम हेच करपाचे पयली हितून डीप करात मागीर ब्रेड क्रम कोट करात आनी दवरात सो हे करून घेता आनी मागीर आमी ताका फ्राय करया तो हे पळयात जाल्ले आसा बरे ताका कोट केला हांवें आनी तेल दवरला हांवें हे पळयनाकात हे मागीर साफ करता हांव सो तेल दवरला तापपाक भंय दिसता म्हाका बरं जाल्या पुरो खावपाक अशें जाल्या पुरो फक्त पीठ काले तेन्ना मीठ घालूं ना हांवें ते मातशे मिस्टेक जाले म्हाजे पण पीठ इतले हे लागना अळणी लागना बरें हा पळयता आतां बरें गरम करून घेता आनी फ्राय करता रिसॉय श्रद्धा आवडटा रिसॉय न्ही टेस्टी म्हाका सगळ्यां रिसॉय खूब आवडटा खरेंच पण आयज फस्ट टायम केलें हांवें केन्ना करता 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 म्हणून जावंकूच ना सो आयज केलें हांवें पळोवया कशाक तें ओके तो चला फ्राय करया आमी तेल तापलेलें आसा देवा पाव जाल्या बरोबर जस्ट दोनूच घालता हांव कित्याक दोनूच घालता आनी ताका बरें फ्राय करून घेता बरें ताका न्ही एक गोल्डन कलर येसर न्ही ताका बरें फ्राय करून घेवंक जाय हांगासर हे पळयात हे फ्राय जाल्ले आसा काडून घेता आतां कशें जालां म्हाका खबर ना खूब परफेक्ट दिसता टेस्टी जातले ओके सो अशें हांव फ्राय करून घेता मागीर दाखयता तुमकां ओके चला
सो आम्ही हा बसला दाखय लागितले कशाल ते कमेंट करा रिसोय दिसता का नेवऱ्यो दिसता का सांगा आता खाऊन सांगतो तुमका कशाल ते येलो आकाश आकाश येला आकाश खाऊन संपलं तो खाऊन सांगतो तुमका कशाल ते ऑलरेडी एक खाल्ला हवे आवडले मका तो आता शिव रितु सांगतो खाऊन यो आकाश आकाश आयलो यो प्लेट घे प्लेट ओके खाऊन सांगतो तुमका शिव पहिली सांग शिव तुमका फेमस आहे खबर आहे रिसोय बिसाय खाय कसे मांडते ना आकाश येलो आकाशा काहीच मेळ रिसॉय दी आकाशा एक घालून दे सांग श्रीनाथ कशाला भितरले बरे हा नी आणि भायले सगळे लागता रिसॉय कसे लागता त्या लागून गे ऋत्विक आकाश बरे हा आकाश म्हटलं किरे का म्हटलं रिसॉय निवरी ते नका रे ते दी रे प्लेट आणि हे घे घे हा आई बस गे खाऊन सांग लागता मला रिसोय काय सो स्टफिंग नी एकदम बरं झाले असा सो आई तुमकांनी हांवें प्रॉन्स घालून दाखयला नेक्स्ट टाइम तुमकांनी वेज जेव्हा आम्ही जोसेफिना कडे ऑर्डर दिले पळय मम्मीच्या बर्थडेक त्याने बरे केलेले वेज ना स्वीट कॉर्न बी घालून किती केलेलं त्याने सो नेक्स्ट टाइम तुमकां ते दाखयता तर फक्त माझे चुकले इतलेच की पीठ नी माझे पातळ जायनाले फुटताले पण तरी पण नी बरं झाला कळ्या चुकला बी झालं तुम्ही प्लीज कमेंट करा नेक्स्ट टाइम दाखवतले हा तुमका ते वेजान दाखवतले स्टफिंग हा पण ते वेज करतले ओके हा सांगता क्रिस्पी झाला बेस्ट झाला कळटा दिसाय खाल्या भाषेन ना बरं टेस्टी बरं बरं खाता मी वाटत तुमका चला ऐ आई सांग ऋत्विक ओके बरे बरं घेता तर रिसॉयस खाऊन नी मागीर गेले हा ऋतिकाचे स्टडीज घेऊन जेली आता आम्ही आता व्हिडिओ एंड घेता टाइम झाला 10:30 ऋतिक आईज त्या मला 2 टेस्ट पेपर खाय गेलो रे बेगिन पॅक कर हो पण आता खो तू बसला रे उठ रे बेगिन पॅक कर सारखे हा चेक करते मी हा ऋतिक चल सारखे पॅक कर ओके आईज नी जेवणात असलेले सुंगटाचे हुमण केलेले बारीक सुंगटा तरी हुमण केलेले आणि ते रिसॉयस खाऊन नी आमचे पोट सारखे पॅक झाले पण आई सकाळी ब्रेकफास्टला केलेले पातळ पोळे एक एक पोळे आणि सुंगटाचे हुमण खाले बरं लागतं पोळे आणि सुंगटाचे हुमण खाले नी खूप बरं लागतं तो अशी जेवण येईल की रिसॉय खाऊन पोट भरले लेट झाले आमक खाता खाता म्हटलं रिसॉय 7:30 असे झाले आणि बरं झाले त्या लागून ती सगळे ना 3-4 खाले पोट पॅक ओके सो म्हटलं तर व्हिडिओ एंड घेऊया थोडंसं नाव एडिट करता ओके थोडं नाव घेता आणि व्हिडिओ एंड करता ओके आणि हो व्हिडिओ आणि फाल्या वयतलो म्हणजे फाल्या माझे बड्डे आपण त्या खात्या विश करता ओके सो नाव घेता थोडेसे ग्रेसिया डिसोजा ग्रेसी परेरा जैना परेरा सविता नाईक प्रिसिला जॉय प्रिया सावंत क्लाउडिना मस्करनास परपेचुआ सिल्वेरा आणि कृष्णा परब आता बॅग घेऊन खाऊ येता हां डिक्टेशन आई त्याका व्हेरी गुड मिळा उदोजन रावला तुमका दाखवपाक यो बिगिन यो खरे हा बरं व्हेरी गुड 15 out of 15 दिसता तुमका दिसता दिसता उलटा दिसता ना तू त्यांना सारखे दिसता तुझे दात दिसता तुझे दात मात दिसले सारखे किती कर प्रसाद हा ऋतिक 15 out of 15 म्हणा कमेंट करात हा चल बॅग घेऊन जाऊ भीतर ओके सो बड्डे असा त्यांना विश करूया यो ऋतिक तर नाव असा एम्बरली बरेटो विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ हॅपीनेस तेव्हा तुझी हेल्थ बरे दवाच्या हांवें दवाकडे मागता तर वन्स अगेन हॅपी बर्थडे एम्बरली बरेटो तर नेक्स्ट असा सोनिया अंद्राज विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ हॅपीनेस देवान तुमची हेल्थ बरे दवाचे हांवें दवाकडे मागता तर वन्स अगेन हॅपी बर्थडे सोनिया अंद्राज आणि अंबरली तळमळटात आजी आणि नातू यो रे विश कर रे ऋतिक की करता बरं मम्मी तर बसला हंगासर फाल्या ब्रेकफास्टची तयारी करता आम्ही फाल्या असा सँडविच मम्मी बसला हो की करता मम्मीच्या फाटींनी थंड उदक घालता ती तर तळमळटा तळमळटा थंड पडटा न्ही उदी चल हॅपी बर्थडे म्हण हॅपी बर्थडे अँड मेनी ब्लेसिंग टू यू मे गॉड
ओके सो आईज रिसॉइस कशें जाल्लें प्लीज कमेंट करा फस्ट टायम केला तरी पूण म्हाका जिवाक बरें दिसलें की बरें जालें ओके टेस्टी जालेलें बरें जालेलें की सायजी म्हाजे मातशें मोठें आसलेलें ते हॉटेलान म्हणजे भायर आमी जेन्ना हाडटा पळय बेकरींतल्यान बी इतलें धाकटें आसा ते रिसॉइस ताका लागून सो बरें जाल्लें ओके तर चला आयचो हो ब्लॉग हांगाच एंड करता व्हिडियो आवडलो जाल्यार लायक करात शेअर करा आनी चॅनलाक सबस्क्रायब करात सो मेळ्या नेक्स्ट व्हिडियो टील देन बाय टेक केअर रिसॉइस लाग रे बाबा आई आई हांगासर सँडविचची तयारी करता आई बाय 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 सो रातचे न्ही म्हणजे रेडी करून दवरता हांव आमी सकाळी मागीर चटणी करता वाडटा हांव सकाळी ओके चला बाय